आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. तरी मी आज तुम्हाला मसाल्याचा भात वटाणे व ह्या सोयाबीनच्या वडा घालून बनवायचा दाखवणार आहे. तरी मी हे दोन मीडियम टमाटे कापून घेतलेले आहेत, हे दोन मीडियम कांदे कापून घेतलेले आहेत व ह्या सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत व ही 100 ग्रॅम सोयाबीनची वडी पाण्यात भिजून पिळून घेतलेली आहे व हे मी हिरव्या शेंगाचे वाटाणे 200 ग्रॅम घेतलेले आहेत व ही मी कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर भातामध्ये कापून घालण्यासाठी घेतलेली आहे व हे मी 500 ग्रॅम कोलम तांदूळ घेतलेला आहे व फोडणीसाठी मी ह्या दोन बारीक इलायची घेतलेली आहे, हे लहान दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत 4-5 व ह्या 4-5 लवंगा घेतलेल्या आहेत व हे 5-6 काळे मिरे घेतलेले आहेत व हा 2-3 पानं तेजपत्ता घेतलेला आहे. आता मी हे गॅसवर मोठं पातेलं ठेवलेलं आहे. तरी मी आता याच्यात मीडियम 4 चमचे तेल घालून घेणार आहे. आता आपले तेल गरम झालेले आहे. तरी मी याच्यात हा अख्खा मसाला घेतलेला टाकणार आहे व हे तेजपत्त्याचे पानं घालून घेणार आहे व आता हे भाजून घालेलं आहे. तरी मी याच्यात हिरव्या मिरच्या व कांदा घालणार आहे. आपला तेलात कांदा मीडियम लाल होत आलेला आहे. तरी आता आपल्याला हा कांदा लाल होईपर्यंत असा हलवत राहायचा आहे. तरी आपला हा आता मीडियम लाल झालेला आहे व मी आता याच्यात 2 चमचे आलं लसूण लहान 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहे. व याला चांगलं फ्राय होईपर्यंत हलवत राहणार आहे. याला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता आपली आलं लसूणचे चांगली भाजत आलेली आहे. ही चांगली तेलामध्ये भाजून झाली म्हणजे आपण याच्यात हिरवे आता हे आपलं आलं लसूण पेस्ट भाजून झालेली आहे. मी याच्यात हिरव्या शेंगातले वाटाणे घालून घेणार आहे व हे आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचे आहे. आता आपले हे तेलात वाटाणे टाकून झालेले आहे. याला आता आपल्याला चांगले हलवत राहायचे आहे.
आता हे आपले वाटाणे भाजत आलेले आहेत, चांगले तेलात तळसून झालेले आहेत। तरी मी आता याच्यात टमाटे कापून घेतलेले घालून घेणार आहे। मी आता याला 5 मिनिटे मंद आचेवर झाकून ठेवणार आहे। आता आपला मसाला शिजत आलेला आहे, तर मी याला 5 मिनिटे मंद आचेवर ठेवलं तर मी याला अजून चांगलं भाजून घेणार आहे। मी याच्यात थोडा हिंग घालून घेत आहे व 1 चमचा लहान हळद घालून घेणार आहे। मी याच्यात आता ह्या सोयाबीनच्या वड्या टाकून घेणार आहे। याला मी फास्ट गॅसवर जरा चांगले हलवून घेणार आहे। हे हलवून झाल्यानंतर मी अजून याला 5 ते 10 मिनिट मंद आचेवर झाकून ठेवणार आहे। आता आपला हा मसाला शिजून झालेला आहे। तरी मी आता इथे घेतलेले तांदूळ टाकणार आहे। आता हे आपले धुवून ठेवलेले तांदूळ मी आता याच्यात घालून घेत आहे। याला मी आता चांगलं हलवून घेणार आहे। आता हे आपलं हलवून झालेलं आहे। तरी मी हा थोडा 1 चमचा गरम मसाला याच्यात टाकून घेणार आहे। तो याला चांगला हलवून घेणार आहे व 5 मिनिटे मंद आचेवर हाय फ्लेमवर 5 मिनिटे झाकून ठेवणार आहे। आता आपल्या चवीनुसार याच्यात मीठ घालून घ्यायचं आहे व याला चांगलं हलवून याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। मी आता याच्यात पाणी घालून घेणार आहे। आता मी याच्यात पाऊण लिटर ते 1 लिटर पाणी घालून घेणार आहे। याला मी फास्ट गॅसवर शिजायला ठेवणार आहे उकळी येईपर्यंत। आणि उकळी येईपर्यंत मी आता याला फास्ट गॅसवर झाकून शिजायला ठेवणार आहे। आता हा आपला मसाले भात शिजून झालेला आहे। तरी मी आता गॅस एकदम स्लो करून याला 10 मिनिटे झाकून ठेवणार आहे।
आता हा आपला मसाले भात मंद आचेवर शिजून झालेला आहे, तरी मी आता याला हलवून घेणार आहे व हा हे बघा कसा एकदम हा बघा आपला आता मसाले भात एकदम तयार झालेला आहे व एकदम छान सुटसुटीत झालेला आहे व मी आता हा हलवून घेऊन याच्यावर थोडी कापलेली कोथिंबीर घालून घेणार आहे. व याला मी आता 5 मिनिटे अजून झाकून ठेवणार आहे. आता हा आपला मसाले भात हा मी आता याला 5 मिनिटं असं झाकून दमावर ठेवणार आहे. आता आपला हा वाटाणा व सोयाबीन मसाले भात तयार आहे, एकदम सुटसुटीत व एकदम टेस्टी. आपल्याला जर रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा व सबस्क्राईब करा व कमेंट मध्ये पाठवा.